हरिओम श्री राम अंबन्य मी योगिता शाहवीरा वसई उपासना केंद्र मी काय सांगू बापूंचे अनुभव बापू माझ्या आयुष्यात असे आले की मला कळलंच नाही तो अनुभव असा आहे की माझ्या कानाच्या पडद्याला होल होता आणि तो होल एवढा वाढला होता की त्याच्यातून पाणी यायचं हे व्हायचं तो खूप हे व्हायचं मला त्रास व्हायचा पण मी बापूंना सांगायची बापू माझ्या कानाचा त्रास खूप होता मग बापू माझी बहीण उज्ज्वला जाधव हिने सांगितलं तू दादांकडे जा दादांना दाखव मग दादांकडे गेली दादांची ट्रीटमेंट केली तर दादांनी मला दादरला एक डॉक्टर आहेत कानाचे त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्या पडद्याचं ऑपरेशन कानाचं ऑपरेशन करायला लागणार मी बोलली की ऑपरेशन करायचं मग खर्च किती आहे ना ते बोलले 60-70 हजार खर्च आहे ना मग मी बापूंना तिथूनच हाक मारली की बापू माझी परिस्थिती एवढी नाही की माझे मिस्टर एकटेच कमावणार आहे घरात सगळे तेच सांभाळणार नाही मी कसं करू तो जोपर्यंत माझ्याकडे येत नाही माझी परिस्थिती तशी होत नाही तोपर्यंत माझ्या कानाचं तुम्ही व्यवस्थित ठेवा कान आणि त्यानंतर लॉकडाऊन चालू झालं आणि मग मला टेन्शन आलं आता लॉकडाऊनमध्ये माझ्या कानाचं काय होईल पण बापूंनी 2 वर्ष मला कानाचा त्रास होऊच दिला नाही आणि अजिबात त्या कानात काय झालंच नाही कान कोरा झाला आणि मी बापूंना सांगितलेलं की पैसे आल्याशिवाय मी ऑपरेशन करणार तरी अजून परत माझा कान तशाचा तसा कोरा आहे ना त्याच्यातून पूर येतो ना त्याच्यातून पाणी येतं काय येत नाही हा बापूंचा अनुभव खूप मोठा अनुभव आहे आणि बापूने अजून परत मला चांगलं ठेवलं ना दुखावत ना काय ह्या सगळ्या परिस्थितीत मी बाहेर पडली आहे म्हणून मी बापूंना अशी विनंती करते सैदम तुम्ही आमच्याशी आमच्याबरोबर राहा आणि असंच आमच्या पाठी राहा बस ही तुमच्याकडची आम्ही प्रार्थना आहे हरिओम श्रीराम अंबन्य.